Hello children, today we are going to listen a new story, The Little Babul Tree. So listen carefully. In a grove of mango trees, there was one little babul tree. The little tree was pretty, but it was not happy. One day it said, "I do wish I had big leaves. All the other trees have big leaves. My thorns are sharp and stiff. Children do not like me." म्हणजे आंब्याच्या राईमध्ये एक छोटंसं बाभळीचं झाड होतं. ते झाड खूप सुंदर होतं, पण ते अजिबात खुश नव्हतं. एके दिवशी ते म्हणालं की मला मोठी मोठी पानं असती तर किती बरं झालं असतं, कारण सगळ्या झाडांना मोठी मोठी पानं असतात आणि माझे काटेसुद्धा टोकदार आणि तीक्ष्ण आहेत, मुलांना पण मी आवडत नाही. Next day, when the little tree woke up, it had big leaves. It was just like the mango trees. Now I am happy, it said. एके दिवशी जेव्हा ते झाड उठलं, त्यावेळेला त्या झाडाला मोठी मोठी पानं होती, अगदी आंब्याच्या झाडासारखी. आत्ता मी खूप खुश आहे, असं ते म्हणालं. But a goat came along and ate up all the big leaves. Oh dear, said the babul tree. म्हणजे दुसऱ्या दिवशी एक बकरी आली आणि तिने सगळी मोठी पानं खाऊन टाकली. अरे रे, बाबळीचं झाड पुन्हा नाखुश झालं. I wish I had gold leaves. Goats do not eat gold leaves. म्हणजे मला आता सोन्याची पानं हवी आहेत, कारण बकरी ते खाणार नाही. नेक्स्ट डे वेन द लिटल ट्री वोक अप, इट हॅड गोल्ड लीव्स. हाऊ हॅपी आय ॲम, इट सेड. बट अ थीप केम अलॉंग अँड स्टोल ऑल द गोल्ड लीव्स. ओ डियर, सेड द बबुल ट्री. म्हणजे दुसऱ्या दिवशी जेव्हा ते झाड झोपेतून उठलं, तेव्हा त्याला सोन्याची पानं होती. आत्ता मी खूप खुश आहे, ते म्हणालं. पण एक चोर आला आणि त्याने सर्व सोन्याची पानं चोरून नेली. अरे रे, असं ते पुन्हा बाबळीचं झाड म्हणालं. आय विश आय हॅड ग्लास लीव्स. थीव्स डू नॉट स्टील ग्लास लीव्स. म्हणजे आता मला काचेची पानं हवी आहेत, कारण चोर ते चोरणार नाहीत. आता मला काचेची पानं हवी आहेत, कारण चोर ते चोरणार नाहीत. नेक्स्ट डे वेन द लिटल ट्री वोक अप, इट हॅड ग्लास लीव्स. हाऊ हॅपी आय ॲम, सी माय लीव्स शाईन इन द सन. दुसऱ्या दिवशी जेव्हा ते झाड उठलं, तेव्हा त्याला काचेची पानं होती. आता मी खूप खुश आहे, बघा माझी पानं कशी सूर्यप्रकाशामध्ये चमकत आहेत, असं ते म्हणालं. बट अ स्ट्रॉंग विंड स्प्रँग अप. ऊ, सेड द विंड, अँड इट ब्रोक ऑल द ग्लास लीव्स. ओ डियर, सेड द बबुल ट्री. म्हणजे एक जोराचा वारा आला आणि त्या जोराच्या वाऱ्याने सगळी काचेची पानं खाली तुटून पडली. अरे रे, असं बाबळीचं झाड म्हणालं. आय विश आय हॅड माय थॉर्न्स अँड स्मॉल लीव्स अगेन. गोट्स डू नॉट ईट देम ऑल अप. थीव्स डू नॉट स्टील देम. द विंड विल डू देम नो हार्म. देन द ट्री वेंट टू स्लीप. म्हणजे मला आता माझी पूर्वीची काटे असलेले आणि छोटी पानं असलेलं पुन्हा माझं रूप मला हवं आहे, कारण बकरी ते खाणार नाहीत, चोर ते चोरणार नाहीत आणि वारा त्यांना कोणतंच नुकसान करू शकणार नाही. आणि असं म्हणून ते झाड पुन्हा झोपी गेलं. नेक्स्ट डे वेन इट वोक अप, इट हॅड ऑल इट्स थॉर्न्स अँड स्मॉल ग्रीन लीव्स अगेन. दुसऱ्या दिवशी जेव्हा ते उठलं, तेव्हा पुन्हा त्याला ती काटे आणि ती सोन्याची हिरवी पानं पुन्हा त्याला परत मिळाली. त्याचं पूर्वीचं रूप त्याला परत मिळालं. ओ, आय नेवर वॉज सो हॅपी, सेड द लिटल बबुल ट्री. म्हणजे मी यापूर्वी कधीच एवढा आनंदी नव्हतो, असं ते बाबळीचं झाड म्हणालं. म्हणजेच डू यू लाईक द स्टोरी?
आवडली का तुम्हाला ही गोष्ट? म्हणजेच काय, या गोष्टीतून आपण काय बोध घ्यायचा आहे की देवाने आपल्याला जे रूप दिलेलं आहे त्यातच आपण आनंद मानायचा आहे, समाधान मानायचं आहे. दुसऱ्याचं रूप बघून, दुसऱ्याचं रंगरूप बघून आपण निराश होऊन जायचं नाही. थँक्यू.